होती. विजेवर चालणारी ही स्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना 1100 वॅट विद्युत शक्ती वापरते, तर कमी तापमान निर्धारित केलं असताना 330 वॅट विद्युत शक्ती वापरते. या दोन्ही निर्धारणांसाठी वाहणारी विद्युतधारा आणि त्यावेळेचा विद्युतरोध काढा. इस्त्री 220 व्होल्ट विभवांतराला जोडलेली आहे. तर ह्या तिसऱ्या उदाहरणाची आपण दिलेली माहिती लिहून घेतली आहे. दोन विद्युत शक्ती दिल्या, त्यामुळे त्यांना आपण 1 आणि 2 असा आकडा दिलाय. यानंतर आपल्याला काढायचं काय आहे, तर विद्युतधारा आणि विद्युतरोध या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या. तर आपण हे दोन फॉर्म्युले जे चौकोनात दिलेत ते फॉर्म्युले आपण वापरणार आहोत. पण हे फॉर्म्युले डायरेक्ट तुम्हाला देण्यापेक्षा ते कसे आले हे समजण्यासाठी ह्या दोन कंसांचा मी वापर केलाय. आता हे दोन्ही तुम्हाला उदाहरणात सोडवायचेच आहेत का, तर नाही. तुमची इच्छा असेल तर सोडवा, नाहीतर हे कंपल्सरी नाही. आता आपण पहिल्यांदा विद्युतधारा काढूया. विद्युतधाराला आपण I1 म्हणू, कारण जसं सांगितलंय तसं की विद्युत शक्ती ही 1 आणि 2 मध्ये दिली आहे. त्या दोन वेगवेगळ्या आहेत म्हणून आपण विद्युतधारांच्या पण दोन किमती काढणार आणि विद्युत रोधाच्याही दोन किमती काढणार. I1 फॉर्म्युला काय, P/V म्हणजे आपण P1 आणि V, पण आपल्याला देताना विभवांतर एकच दिलेलं आहे, त्यामुळे इथं V ला कोणताही आकडा येणार नाही. या फॉर्म्युला लिहिला, आता त्यांच्या किमती त्याच्यात घालूयात. अकराने भाग दिलेला आहे, त्यानंतर 2. पहिला आपला विद्युत धारेचा जो आकडा आहे तो 5 आलेला आहे. लक्षात ठेवा मुलांना, कोणत्याही ठिकाणी एकक द्यायला विसरू नका. एकक दिलं नाही तर मार्क जाण्याची शक्यता आहे. जसं आता पहिल्या विद्युत धारेची आपण किंमत काढली आहे, तशी आपण विद्युत धारेची दुसरी किंमत काढू. दुसरी विद्युत शक्ती वापरणार आहोत म्हणून 2 आकडा लिहिला, त्याची व्हॅल्यू त्याची किंमत लिहिली, त्यानंतर विभवांतराची किंमत लिहिली. भागाकारामध्ये 11 पाढा, त्यानंतर 2. आता इथली जी दुसरी विद्युत धाऱ्याची किंमत आली आहे ती आली आहे 1.5 एम्पियर. पहिली काय आलेली, 5 एम्पियर, आणि आता दुसरी काय आली आहे, तर 1.5 एम्पियर. आता विद्युत धारेच्या दोन्ही व्हॅल्यू झाल्यानंतर, दोन्ही किमती काढून झाल्यानंतर काय उरलं, तर विद्युतरोध. विद्युतरोधच्या पण दोन किमती येणार आहे, त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. आता या सूत्रानुसार वापरायला गेलं तर R आणि I म्हणजे विद्युतरोध आणि विद्युत धारेच्या दोन किमती येतील, त्यासाठी आपण त्यांनाच 1 आणि 2 असा आकडा देऊयात. विभवांतर लिहिलं 220 आणि पहिली विद्युत धारा होती 5. भागाकार केल्यावर काय उत्तर येतं, 44 ओहम. मुलांना कोणत्याही ठिकाणी एकक द्यायला विसरू नका, त्याने मार्ग जाण्याची शक्यता आहे. पण आपण सगळं बरोबर करतो, पण मार्क जातात ते इथे जातात. दुसऱ्या विद्युतरोधाची किंमत काढायला आपण 2 हा आकडा वापरलाय. सगळं वरच्या गणितासारखं बरोबर तसंच करायचं आहे, फक्त विद्युतधारेच्या ज्या किमती आहेत त्या बदलणार आहेत. याचं उत्तर काय येतं, तर 146 उत्तर येतं. भागाकार करून बघितल्यावर उत्तर हेच येईल. कोणत्याही ठिकाणी एकक द्यायला विसरू नका. आपल्याला विचारलेल्या चारही गोष्टींची आपण इथं आता किंमत काढलेली आहे.